त्यातला तिसरा पर्याय जो आहे तो चुकीचाच आहे. सामान्य नामांचे अनेक वचन होत नाही. दोन्ही पण चुकीचीच आहे तशी. हा आणि हो दोन्ही बरोबर आहे. हा चुकीचे तिसरा आहे. आणि चौथा चुकीचा आहे. पहिला माझ्या माहितीप्रमाणे पहिला बरोबर आहे. फक्त पहिला बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तो पर्याय नाही दिलेला आहे ना. पहिला व दुसरा चूक, दुसरा व तिसरा, हाँ हाँ पहिला चूक. म्हणजे मला वाटते हाच बरोबर आहे. दोन तीन चार चुकीचे मी इथे आहेत म्हणून वाचलं होते, ते नाहीत आहे ना, त्याच्यामुळे माझं वाचण्यामध्ये आहे. हाँ हाँ मी आहेत म्हणून वाचलं होते ते. मुलगा आहे. सुन म्हणजे मला असू शकतं मॅडम. चार हे मॅडम चुकीचे तसंच आहे आहे. हाँ तुम्ही जे म्हणता तसंच आहे. ते दुसरं तिसरं चौथं. कारण की त्याच्यामध्ये पर्याय दुसरे कुठलेच नाही आहे, त्याच्यामुळे दुसरं बरोबर. तीन हाँ चार चुकीचे आहेत. बरोबर चार. हाँ आहे. हे पण. हाँ त्याच्यानंतर जोड्या जुळवा. संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय, प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय, विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय, तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता तिरस्कार, संबोधचं अगं संबोधचं तिसरं हाँ संबोधन तिसरं. अग, प्रशंसा दर्शक, विरोधी दर्शक हॅट. हाँ प्रशंसा धक्क त्याच्यात तर मला भले शब्द आहे का. भले म्हणजे भले विरोधी दर्शक, प्रशंसा नाही दर्शक मॅडम. ईर्ष्य. मॅडम नाही नाही. प्रशंसा दर्शक विरोधी भले दर्शक नाही, चौथं. मॅडम प्रशंसा विरोधी दर्शक. दर्शक. विरोधी दर्शक हॅट इल हॅट हट काही के लोक हट म्हणतात ते. नाही तिरस्कार विरोधी नाही सॉरी तिरस्कार दर्शक हट. तिरस्कार दर्शक हाँ मध्ये हॅट येतो. हाँ बरोबर आहे. हाँ आणि विरोधी दर्शक मध्ये विरोधी दर्शक मध्ये, प्रशंसा दर्शक मध्ये ईश्य भले. येतो आणि विरोधी दर्शक मध्ये भले येईल. मला असं वाटतं विरोधी दर्शक आता ऑप्शनच चुकीचे ईश्य, दिसून राहिले. प्रशंसा मध्ये कुठल्या प्रशंसा मध्ये प्रशंसनीय आहे. प्रशंसा दर्शक भले, हाँ प्रशंसा दर्शक भले. हाँ त्यानंतर विरोधी दर्शक ईश्य. हॅलो नाही बहुधा ऑप्शन चुकीचे आहे मॅडम. बहुधा असं वाटून राहिलं. नाही, चार ऑप्शन असायला पाहिजे तिथे, तर ते आलं नाही या प्रिंट त्यामध्ये. केवल नाही प्रयोग नाही आहे आलं ना, आहे. चार अच्छा खाली आहे. खाली आहे. आहे. तिरस्कार दर्शक हॅट, हे तर बरोबरच आहे. संबोधन दर्शक अगेन, ठीक आहे. त्यानंतर अगं प्रशंसा हाँ दर्शक, आपण भले तिचं चांगलं किंवा भले चांगलं झालं असं आपण म्हणतो ना प्रशंसा मध्ये, अच्छा. हाँ आणि तसं तसं मग भले एकच हो. पर्याय उरतो आपल्याकडे ईश्य, म्हणजे विरोधी केवळ प्रयोगी मध्ये. हा एकच पर्याय राहिलेला आहे, ठीक आहे. बघूया ना असेल याच्यामध्ये. संबोधन दर्शक मध्ये काय केलेलं आहे, छ, हे छ आहे. त्याच्यानंतर प्रशंसा दर्शक मध्ये आहे च, दोन्ही याच्यात छ दिलेली. त्यानंतर आहे दर्शक ज, सेकंडच सेकंड ऑप्शन. ऑप्शन आहे तिथे पर्याय. ठीक आहे, तो थोडासा हा जो आहे ना विरोधी दर्शक, थोडासा ईश्य मध्ये ऑप्शन कदाचित ना जो शब्द असू चुकीचा. शकतो. मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामाचा गट ओळखा. मी तो, मी तू, तो हा जो, मी तू काय हा जो, कोण काय आपण स्वतः, तो कोण मी तू. मूळ सर्वनामापैकी लिंग वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट. मी तू, तो हा जो, पहिला आपण तू, पहिला. हाँ मी ते, पहिला. हा म्हणजे फक्त एकच पर्याय बरोबर आहे. हे इथे दिलेले आहे. कमळ या शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. समानार्थी नसलेला म्हणजे अपोजिट आपल्याला. नलिनी, नीरज, पद्म, वायस. कमळला नीरज. म्हणतात, नीरज पण म्हणतात, पद्म पण म्हणतात. वायस. वायस हा समानार्थी नसलेला शब्द. आम्ही सकाळी फिरायला जातो, अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता. सामान्य सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. सर्वनाम प्रथम पुरुष. प्रथम हाँ पुरुषवाचक, मी आम्ही, मी आम्ही पुरुषवाचकला मी बरोबर. आम्ही, ठीक
शब्दांच्या जाती म्हणजे काय होतं, हे प्रकार अर्थ वैशिष्ट्य सांगितलेले आहे. शब्दांच्या जातीला काय म्हणतात, प्रकार प्रकार असं म्हटलं जातं. त्यानंतर खाली वाक्य वर हा शब्द कोणते कार्य करतो, पक्षी झाडावर बसतो, नाम शब्दयोगी क्रियापद विशेषण आपण झालेलं आहे शब्दयोगी शब्दयोगी. ठीक आहे, जर असं लागून असेल शब्दाला नाम सर्वनामाला तर शब्दयोगी. पुढे दिलेल्या योग्य जोड्या जुळवा, सर्वनाम क्रिया विशेषण उभयान्वयी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय. आता ओळखा, आजकाल तेथे फार व आणि परंतु म्हणून शब्दात अगर सर्वनामाचा पहिल्या मी याचा तू शेवटचा माझ पर्याय मी हा तू हा जो हा ठीक आहे. त्यानंतर उभयान्वयी घ्या, उभयान्वयी व आणि परंतु म्हणून शाबास अबब केवल प्रयोगी उद्गार शाबास वाचक अबब आणि केवल प्रयोगी विशेषण आजकाल तेथे पण. ठीक आहे, क्रिया विशेष सर्वनामासाठी आपण झ, त्यानंतर क्रिया विशेषणसाठी काय घेतलाय च, त्यानंतर उभयान्वयी अव्ययासाठी ऑप्शन आणि केवळ प्रयोगीसाठी ज. जो पहिलंच आहे का? फर्स्ट पहिलं. पर्यायी उत्तरातून उद्गारवाचक वाक्य ओळखा. ही मूर्ती खूप सुंदर आहे. कोण म्हणतो ही मूर्ती सुंदर नाही, किती सुंदर आहे ही मूर्ती, ही मूर्ती सुंदर नाही असे नाही. उद्गारवाचक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय तीन किती सुंदर आहे ही मूर्ती, किती सुंदर आहे माझ्या ही मत मूर्ती, किती सुंदर आहे ही मूर्ती, आपण असं म्हणतो ना. एस डी बर्मन यांच्या गाण्यामधील माधुरी कवित आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे, भाववाचक नाम विशेषण क्रिया विशेषण. विशेषण भाववाचक या गाण्यातील माधुरी अवीट आहे, दाखवलेलं आहे अवीट म्हटलंय ना वरसोमर. पर्यायी उत्तरातील निश्चयात्मक प्रतिवाचक असलेले शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहे, जसे तसे खरोखर सावकाश जलद चमचम बदाबद. प्रतिवाचक, सावकाश इतिवाचक म्हणजे कुठेतरी काळाचा नाहीचा, खचित कधी कधी असं आपण म्हणतो ना, खचित खरोखर या प्रकारे ऐकतो इतिवाचक मधून. खचित असं कधी कधी आपण म्हणतो त्याप्रमाणे. पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे. मी आताच नागपूरवरून आलो, आमची बेबी आता कॉलेजला जाते जाते, माधुरी उद्या मुंबईला जाईल, शेजारची तारा यंदा. भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केलाय. माधुरी उद्या मुंबईला जाईल, माधुरी उद्या मुंबईला जाईल, त्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा इथे उपयोग केलेला आहे. आपण इथे केलंय ना माधुरी अवीट, भाववाचक नाम केलं ना, त्यांनी विशेष नामासर मध्ये योजलेला आहे. अच्छा तसं म्हटलंय. त्या प्रकारे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, अविकारी विकारी एकवचनी अनेकवचनी. विकारी नाम सर्वनाम क्रियापद विकारी. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख आहे असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येतील त्यावरून निश्चित होते. तर दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा. दोन्ही वाक्य चुकीची करून फक्त पहिले वाक्य बरोबर आहे, फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे आणि दोन्ही वाक्य बरोबर आहे. बघा कुठलं आहे. दुसरं तर वाक्य बरोबर आहे. सर्वनामाला स्वतःची वेगळी वेगळी लिंग वचन अशी ओळख दोन्ही बरोबर आणि दोन्ही बरोबर का वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरूनच निश्चित होत असते, म्हणजे दोन्ही पण बरोबर आहे. हे पण वाक्य बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहे. खाली शब्दातील
उभयन्वयी अव्यय ओळखा, राम व सीता त्यासाठी तिथे जाईल. व राम व सीता, राम व सीता काय झालं, उभयन्वयी राम व सीता. त्यानंतर शब्दांची जात बदलून श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेष नामाचे नाम करून लिहायचं, ठीक आहे. श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, श्रीमंतांना गर्व असतो. त्यानंतर श्रीमंत नेहमी गर्व करतात, श्रीमंत माणसे गर्वाने पचारतात. पहिला पहिला गर्विष्ठ, श्रीमंतांना गर्व असतो. विशेष नामाचे नाम श्रीमंत गर्व असतो. दुसरा तिसरं येईल माझ्या मते. श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंतांना. एक विशेषणाचं नाम म्हटलंय त्यांनी, विशेषणाचं करून तर श्रीमंत लिहिलं ना आपण. इथे दिलंय श्रीमंत माणसांना गर्व असतो, तर आपल्याला एकच काय, तर श्रीमंतांना गर्व असतो. इथे श्रीमंत नेहमी गर्व करतात, श्रीमंत माणसे, श्रीमंत माणसे हे नाही येत ना, श्रीमंत श्रीमंतांना येतो, श्रीमंतांना गर्व असतो. विशेष नामाचं नाम करून लिहिलंय आपण, त्यांना गर्व असतो. वाक्यात उपयोग होताना काही शब्दाच्या लिंग वचन रूपात बदल होत नाही, त्यास काय म्हणतात? अविकारी संज्ञक परिवर्तन. अविकार, अविकारी आणि लिंग वचनानुसार बदल होतो त्याला विकारी. भाववाचक नाम ओळखा, खुशालकी, शहाणी फुले, थोडी फळे, बोलका पत्थर. शहाणी मुले, मुले. भाववाचक नाम कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. नाम सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द म्हणजे नाम. खालील पैकी कोणते विधान अचूक आहे? साखर, तूप, सोने ही सामान्य नामे. गाय, वाघ, पर्वत ही विशेष नामे. नादारी, गारवा, मित्र ते धर्मीवाचक नामे. गुढीपाडवा, समिती, दिवाळी धर्मवाचक नामे. अचूक म्हणजे चुकीचं आहे. सामान्य नामामध्ये येते ना साखर, तुपे, परिमाण, परिमाण वाचक, परिणाम वाचक ही नाही. बाकीची नाही आहे. त्यानंतर खालील गटातील स्त्रीलिंग शब्द ओळखायचा आहे. सिंह, वाघ, लांडोर, चित्ता. चित्ता, लांडोर नाही, लांडोर. हा तो चित्ता. लांडोर स्त्रीलिंग शब्द ओळखायचा ना आपल्याला. हा हा बरोबर. गटात पुल्लिंग व गट स्त्रीलिंग रूपी दिली आहे. त्यातील योग्य उत्तराचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बोका, उंट, रेडामोर, लँडोर, भाटी, सांडणी. उंट, सांडणी, रेडा, म्हैस, मोर, लांडोर हे बोका भाटी. बोका भाटी म्हणजे कसं येईल आता? मोर आहे लांडोर, लांडोर, रेडा, म्हैस, उंट, मोर, लांडोर, रेडा, म्हैस, बोका, भाटी, भाटी, उंट, सांडणी. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? शेळी, बोकडीन, शेळी. बरोबर आहे. काय येईल? शेळी, शेळी, बोकडचं शेळी. खालील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? नदी, वेली, रोपटे, झाड. वेली, रोपटे, वेली, 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 वेलीच म्हणतो आपण. वेल, वेली, एक वेल आणि वेली, अनेक वेली. तीन प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंग प्राणीवाचक शब्द ओळखा. इन प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंग प्राणीवाचक शब्द ओळखा. वानर, माळी, सुतारीन, वेडगी. वानरीन. तर
सुतारीन लागलेला आहे ना इथे सुतारीन. प्रश्न समजायला थोडा वेळ लागतो. तसा तर हा बघितल्यावर दिसून येतो आपल्याला इन. मॅडम हे आहे का पण नेटला असा प्रकार आहे विचारलेला आहे का? हो विचारतात. नाही हा जो पेपर घेतलाय तुम्ही क्वेश्चन पेपर हा नेटच्या ह्याच्यात मागचा प्रिव्हियस मधला घेतलाय की अजून दुसरा कुठला? नाही ही व्याकरणाचं रिव्हिजन म्हणून घेतलाय पण नेट सेटला येतातच याच्यातले. अच्छा हा काय रिव्हिजन घेतलंय त्याच्यात स्वर व्यंजनचे काही काही म्हणजे जरा कठीणच होते. हा पण ते कसं विचारतात नाही कधी वेळेस त्यामुळे. हा नाही झालं घेतलं तर. अ व ब गटातील विसंगत जोडी ओळखा. शिक्षक दादा नातू राजपुत्र ताई नात नातू शिक्षिका कन्या. शिक्षक शिक्षिका दादा ताई नातू नात है ना आणि राजपुत्र कन्या. आता यातलं विसंगत जोडी कोणती आहे? राजपुत्र कन्या राजपुत्र कन्या कन्या म्हणजे ही. ठीक आहे कारण की शिक्षक शिक्षिका दादा ताई नातू ना राजपुत्र कारण की इथे राजकन्या पाहिजे होतं. ठीक आहे त्यानंतर खालील पैकी स्त्रीलिंग शब्द कोणता? श्रीमती श्रीयो श्रीमान राजमान्य राजश्री. श्रीमती बरोबर आहे. गोकुळ या शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? भाटी गोकुळ. भाटी हा हे हे माझं आता याच्यामध्ये पर्यायी उत्तरे फक्त अ व ब बरोबर दुसऱ्या याच्यात फक्त ब बरोबर अ व क बरोबर आणि अ ब क बन फक्त बरोबर ना मॅडम. हा फक्त ब बरोबर पाटील. आता आपण वरती जुळ्या लावामध्ये बघितलं होतं. दिग्दर्शिका या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? दिग्दर्शिका दिग्दर्शक दिग्दर्शिका दिग्दर्शिकी. दिग्दर्शक 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 दिग्दर्शिकाचे दिग्दर्शक. विधू या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? राधवा विदुषी विधवा विधुरी. विधवा विधवा. कवी या शब्दाचे अनेक वचन. महाकवी कविवर्य कवयित्री कवी. कवी कवीच कवीच येणार कवी कवी. हा अनेक कवीच म्हणतो आपण. पंचकवी ते लिहिले. मुख्यमंत्री शाळेत भेट देणार आहे या वाक्यातील मुख्यमंत्री या शब्दाचे वचन ओळखा. आदराचे बहुवचन आदरार्थी एक वचन एक वचन यापैकी नाही. पर्याय दोन आदरार्थी एक वचन आदरार्थी बहुवचन. मुख्यमंत्री बहुवचन शाळेस भेट देणार आहे आदरार्थी एक वचन बहुवचन येईल एक वचन येणार आहे. मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहे आदरार्थी बहुवचन येईल. त्यानंतर नामाच्या रूपावरून एका वस्तूंचा बोध होतो त्यास एक वचन म्हणतात. नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोध होतो त्यास अनेक वचन म्हणतात. आणि भाववाचक नामे अनेक वचने असतात ते योग्य कोणते? योग्य एक योग्य एक दोन तीन योग्य एक दोन तीन अयोग्य फक्त एक अयोग्य. अनेक वचने असतात नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यास एक वचन. पहिले दोन बरोबर आहे. नामाच्या रूपावरून अनेक वस्तूचा बोध होतो त्यास अनेक वचन. आणि भाववाचक वचनी असतात तर भाववाचक नामे एक वचनी असतात हे पण चुकीचं आहे. आणि नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोध होतो ते अनेक वचन हे पण चुकीचं आहे ना. एक किंवा जास्त वस्तू असेल तर त्याला अनेक वचनी म्हणतो आपण ती कुठली पण असो. आणि नामाच्या रूपावरून वस्तूचा बोध होतो त्याला एक वचन नाही म्हटलं जात कुठली पण चालते ना ती. ते तिन्ही पण तर चुकीची आहे. भाववाचक नामे अनेक वचने असतात हे पण चुकीच आहे म्हणजे तिन्ही पण नाही. एक मिनिट नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो एक बरोबर आहे ना मॅडम. नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोध होतो अनेक बरोबर आहे. आणि दोन हे तर चुकीच चुकीच आहे दुसरं चुकीचं आहे योग्य एक हे पण ऑप्शन नाही आहे. योग्य एक दोन तीन हे पण नाही.
योग्य एक दोन आणि तीन अयोग्य हे दिसत आहे. योग्यच आहे तो तीन हा तिसराच पर्याय आहे आणि पहिलं एक अयोग्य ही पण नाही आहे तिसरा पर्याय. खालील पैकी एक वचनी असलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक सांगा. एक वचनी घर दगड देश भाषा घर. घर घर एक वचनी घर घरे म्हणतो आपण. पुढील पैकी वेगळी जोडी ओळखा. लोटा लोटी दांडा दांडी बोकड शेळी आरसा आरसी. आरसा आरसी आरसा आरसी नाही इथे काय दिलेलं आहे वेगळी जोडी. दांडा दांडी लोटा प्रत्येकाच्या मध्ये लोटी काय दिलंय लोटा लोटी दांडा दांडी आरसा आरसी बोकडशेळी. बोकड शेळी हे काय झालं स्त्रीलिंग पुल्लिंग आहे म्हणजे ही वेगळी स्त्री आहे ना प्राणी पण आहे है ना ही वेगळी जोडी जोडी ठीक आहे. ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग थोडा स्त्रीलिंग लिंग नपुंसकलिंग यापैकी नाही. पुल्लिंग बरोबर आहे लिंग ओढा पुल्लिंग. खालील पैकी एक वचनी नामांची अनेक वचनी नाम रूपे कोणती. डब्बी डब्या मिरी मिऱ्या दिशा दिशा भिंत भिंत. तर एक दोन बरोबर दो तीन चार बरोबर एक आणि तीन बरोबर एक तीन चार बरोबर. आणि ब बरोबर एक आणि दोन डब्या मिरी मिऱ्या डब्बी डब्या हे बरोबर आहे. त्यानंतर मिरी मिऱ्या आपण एक तीन म्हणतो ना चार एकने म्हणत ना आपण. एक दिशा दोन दिशा हे बरोबर आहे. एक दिशा अनेक दिशा ठीक आहे. भिंत एक तीन अनेक चार भिंती असं म्हणतो आपण. मिरीला अनेक मिरीच म्हणतो आपण मिरिया नाही म्हणत आपण. हे नाही मसाल्याची मिरी मिरी मिर्या नाही म्हणत ना आपण. भिंत अनेक भिंती असं म्हणतो आपण नाही की यातले हे दोनच बरोबर आहे. अनेक वचन वचनी नामरूपे दिली आहे ना. अनेक वचने मध्ये डब्बी डब्या दिशा दिशा मिरी मिऱ्या नाही मिरीच म्हणतो आपण. याच्यात मिरी टाक असं म्हणतो ना आपण किंवा मिरे असं म्हणतो मिर्या. तर आणि तिसरं येणार एक आणि तीन ठीक आहे. एक आणि तीन बरोबर बाकीचे नाही येत आहे. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा म्हणजे विरुद्ध अर्थी. हंसी हंसा हंसीन हंसिका. हंसी 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 हंस हंसी. हंसी योग्य विधान निश्चित करा. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते. लिंग नामाच्या जातीवरून ओळखले जाते. लिंग हे कार्यावरून नामाच्या कार्यावरून ओळखले जाते. तर पो या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग. योग्य विधान पर्याय क्रमांक 3 का हे फोर दिले सॉरी हे दिलेले सॉरी हे विधान निश्चित करायचे तुम्हाला आणि यावरून पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग नपुंसकलिंग. मॅडम पर्याय मधला तिसराच बरोबर ना की पहिला स्त्रीलिंग लिंग हे नामाच्या रूपावरून पण ओळखले जाते अर्थावरून पण ओळखले जाते. हे पर्याय दिलाय आणि यावरून हा हे दिलेला आहे हे त्यांनी विधान वरती दिलेलं आहे म्हटलेले आणि त्यावरून पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे दिले आहे. नाही नाही ते तर करूच मॅडम पण तरी त्या विधानांमधलं कोणतं योग्य विधान कोणच निश्चित करा बरोबर आहे असं ना. कोणतं लिंग कोण कार्यावरून बरोबर आहे. ओळखलं जाते जातीवरून पण अर्थावरून आणि रूपावरून ओळखलं जाते. चारीवरून ओळखलं जातं ना लिंग. आपण रूपावरून बघितल्या बरोबर ते स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग ओळखतो आपण. नावावरून पण ओळखतो जातीवरून पण ओळखला जातो आणि त्याच्या कार्यावरून पण ओळखतो आपण ठीक आहे. मग त्यावरूनच त्यांनी दिलंय की पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. मग फर्स्ट वाला स्त्रीलिंग पुल्लिंग निकी. ही चार पोर ही नंबर पोर पण म्हणतो हा पोर पण म्हणतो तो पोर पण म्हणतो आपण है की नाही. म्हणजे होतो स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग तिन्ही याच्यामध्ये हा प्रकार येतो. बरोबर आहे हा कारण होतो हा पोर ती पोर तो पोर है ना. त्यानंतर आता आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे काय होते. विभाग करणे फोड करणे संधी करणे सोडवणे.
विभक्ती म्हणजे संधी विभाग करणे. विभक्ती म्हणजे आपण विभाग करतो ना, फोल करतो ना विग्रह. तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतली एकवचनी रूप कोणते आहे? तुझी, तुझशी, तुझला, तुझ्या. चला तुझला नाते. चला तुझला तुझला नाते, ठीक आहे. तुझला ला चला नाते. कोणत्याही प्रत्यय न लावले लागलेल्या पदाची विभक्ती कोणती म्हणतात? प्रथमा, प्रथम संभोग, सप्तमी, द्वितीया. प्रथमा प्रथमा. चला ते, चला नाते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रकार आहेत? द्वितीय, द्वितीय चतुर्थी. द्वितीय द्वितीय आणि चतुर्थी. चतुर्थी. परभणीला या शब्दाची विभक्ती ओळखा. द्वितीया, षष्ठी, तृतीया, सप्तमी. समजा या पर्यायामध्ये चतुर्थी पण दिली असत तर चतुर्थी पण दिली असेल तर तुम्हाला सांगितलं होतं ना की चतुर्थीला काय लागतं? परभणीला कुठल्या तरी काळाचा किंवा स्थळाचा वगैरे विचार आला तर आपण द्वितीय वापरतो चतुर्थीला, ठीक आहे. आणि जसं घरांशी वगैरे जवळपास असेल तर त्याला आपण चतुर्थी लावतो. स्थळाचा वगैरे विचार जेव्हा आला म्हणजे दूरचं, एका स्थळाचा म्हणजे एका संबंध, दुसऱ्याशी संबंध आपल्याला जोडायचा आहे. कुठेतरी मी जात आहे, ठीक आहे, मुंबईला मी जात आहे, कुठे जात आहे, तर जेव्हा स्थळाचा काळाचा जेव्हा विचार येतो तेव्हा द्वितीय चतुर्थी द्वितीय विभक्ती लावायची असते असं सांगितलं होतं मी तुम्हाला, ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे? परभणीला म्हणजे कुठल्या तरी ठिकाणाचा दिलेला आहे, तो परभणीला जात आहे, कुठेतरी ठिकाणाचा आहे, तो द्वितीयला. पोपट पेरू खातो या वाक्यातील अधोरेखी शब्दाची शब्दाची विभक्ती ओळखा. पोपट पेरू खातो, तृतीयांत, प्रथमांत, चतुर्थांत, द्वितीयांत. प्रथम प्रथम अंत प्रथमांत, त्याला काय हे नाही लागलाय, प्रत्यय नाही लागलाय. त्यानंतर योग्य जोड्या लावा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी. प्रथमा प्रथमा द्वितीय तुला तुला, हा तृतीया, फर्स्ट ऑप्शन प्रथमा म्हटलं की तुझ्याशी फक्त तू है ना, एकटाच. त्यानंतर द्वितीया द्वितीया तुला तुला. त्यानंतर तृतीया नेशी तुझ्याशी तुझीशी. आणि उन्हून पंचमी तुझहून. किती येणार? प्रथमा दोन, द्वितीया एक, पहिलं दुसरी केलेले आहे. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? द्वितीया, तृतीया, प्रथमा, संबोधन, पंचमी, सप्तमी, द्वितीया, चतुर्थी. द्वितीय आणि द्वितीया आणि चतुर्थी. सलाते, सलानाते. अयोग्य जोडी निवडा. सप्तमी तू तुम्हाला, षष्ठी तुझ तुमचा, चतुर्थी तुला तुम्हाला, संबोधन तू तुम्ही. अयोग्य जोडी निवडायची आहे तुम्हाला. संबोधन प्रथम मला तुमचा षष्ठी बरोबर आहे तू सप्तमी तू संबोधन तू संबोधन तुम्ही तू तुम्ही ही अयोग्य जोडी आहे. साचीचे षष्ठी, सप्तमी चतुर्थी, सलानाते. पंचमी विभक्तीचे उदाहरण काय आहे? गाडवाणी मुंबईहून नागपूरला गोव्याचा, मुंबईहून जिथे आता तिथे पंचमी. ही इंग्रजीत कच्चा आहे. अधोरेखी शब्दाचा कारक अर्थ ओळखा. षष्ठी अपादान, सप्तमी अधिकरण, तृतीया अधिकरण, पंचमी अपादान. ही इंग्रजीत कच्चा आहे. सप्तमी, सप्तमी तीन तई आपण म्हणतो ना त्याला. इंग्रजीत कोणती विभक्ती आलेली आहे? तई आलंय ना, सप्तमी. सप्तमी येत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये यांनी विभक्तींचे नावं दिले, अदरवाइज विभक्तींचे नावं जर नाही दिले तर मग अवघड होऊन जात. नाही त्यांनी कारक अर्थ दिलाय ना त्यामुळे तुम्हाला, पण इथे जर त्यांनी सप्त हे दिलेलंच आहे. आता याकरता तुम्हाला काय करावं लागेल? जर नुसतं कारक अर्थ आलं तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागेल अधिकरण म्हणजे सप्तमी, अपादान म्हणजे विभक्तींची नावं. मी तेच म्हटलं की विभक्तींची नावं दिली नसती तर कठीण झालं असतं. मग ते तुम्हाला थोडस ओळखायला कठीण गेलं असतं. तो शाळेत पायी गेला, आता आहे
या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारक अर्थ ओळखा. कर्ता, अपादान, करण, अधिकरण. पहिलं नाही, दुसरंही नाही, म्हणजे प्रथमा नाही करता नाही. अधिकरण. याच्या अपादांचा हे विसर नाही, विसर पायी नव्हा ई कशामध्ये करण. ई पायी तो ई म्हणजे सप्त. हा पायी अधिकरण. तो पायी गेला अधिकरण मध्ये येईल ना सप्तमी. केळी एक डझन 1 रुपया डझन मिळायची. प्रथमा, द्वितीय, सप्तमी, पंचमी. रुपया प्रथमा. एक केळी या आत सप्तमी मध्येच येते. मॅडम मॅडम रुपयाला अंडरलाईन केलेला आहे ना. हो याच्यामध्ये तई या याच हे काय आहे त ई आत ई चा उच्चार येते या ई चाच येते ना त्याच्यामध्ये या हा अच्छा तैया. हा मी तई या. देवाने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय. प्रथमा, द्वितीया, तृतीया. तृतीया. तृतीया देवाने तृतीया नेशी. तृतीया तृतीया नेशी. रत्नाकर अतिशय गरीब आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा, सप्तमी, षष्ठी, चतुर्थी. रत्नाकर. प्रथमा त्याला काहीच लागलेलं नाहीये. प्रथमा येईल ना मॅडम रुपयामध्ये पण त्याला काहीच लागलं नव्हतं ना. कशामध्ये. वरचंच वाक्य एक रुपयामध्ये एक आहे ना रुपया तई यात येतो ना नाही, मी जसं आता तुम्ही म्हणता आता हा रत्नाकर रत्नाकर सरळ आहे ना. त्याला कुठलंच प्रत्यय नाही आहे. त्याला आकार उकार त्याला कुठलंच काही लागलेलंच नाहीये ना. सरळ शब्द आहे रत्नाकर. त्याला कुठलंच लागलेलं नाही ना प्रत्यय. ते रुपया या विचार करा तुम्ही. तई या येत ना सप्तमी मध्येच येत ना. उच्चार करून बघायचा उच्चारामध्ये जे आलं ते. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे. साची, चे, चेच्या, तैया, गुणगुण, नेईशी. पहिलाच पर्याय चाचीची, चेच्याची. वाक्यातील नामाचा सर्वनामाचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी असणाऱ्या संबंधास काय म्हणतात. करण, उप पदार्थ, कारक अर्थ, संप्रदान. नाम नाही, सर्वनाम नाही आणि क्रियापद नाही. उपपदार्थ असं म्हटलं जातं वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी असलेल्या संबंधात उपपदार्थ म्हणतात. कारकार्थ संप्रदान करण येत नाही ते विभक्तीचे नाव आहे. नदीच्या काठाने गेला अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. करण, अधिकरण, कर्ता, कर्म. काठाने तृतीयाच काय आहे. तृतीयाच तृतीयाच कारक अर्थ करता कर्म करण करणच आहे ना. पहिल्याच करता दुसऱ्याच कर्म. करण ना मॅडम आन्सर. करणला तृतीय आहे ना. हा मग हे तृतीयाच ना. नेमशी तो नदीच्या काठाने तो काय झालं मॅडम. करण करण नाही हा बरोबर. मी इकडे बोलत होतो. नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती डॅश ओळखतात. आकारावरून, शब्दावरून, प्रत्ययावरून, अक्षरावरून. प्रत्ययावरून प्रत्ययावरून. पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारक अर्थ असलेले वाक्य कोणते. तो नदीच्या पट्टीने गेलो, तो दिवसाचा चालतो, तो रामाला पुस्तक देतो, घरातून बाहेर पडतो. रामाला पुस्तक दे. विभक्ती चला ना ते ला. तू रामाला पुस्तक दे. ठीक आहे चला ना ते.
मी घेतले नाही का हे जे तुम्हाला दिलेले आहे ना करण संप्रदान अधिकरण संप्रदान हो त्याचं मीनिंग करून ठेवा मीनिंग माहित ठीक आहे. ते थोडस हे होतं एखाद्या विचारू शकतात त्यामुळे ठीक आहे. मॅडम. याच्यात एक कुठेतरी एक मगाचं वाक्य आहे दगड, त्याला ऑप्शन आहे दगड देश एक वचनी. पहाल बरं विभक्तीच्या वरती, एक एक विभक्तीचा भाग झाला ना, त्याच्या विभक्तीचा आधी भाग येतो झाला की हा त्याच्या आधी थोडसच वर आहे. दगड हा काहीतरी ऑप्शन आहे, हा दगड देश हा हे पहा खालील एकवचनी पैकी एक वचनी असलेला शब्दाचा पर्याय. हा ते एकवचनी घर घरे दगड दगड देश देश अनेक देश भाषा एक भाषा एक दगड अनेक दगड घर अनेक घरे हा. याने आणि अजून नाही हे एक, आणि अजून एक कुठेतरी ते स्वर चारही वाक्य बरोबर, ते पण एक काढायला मी त्याचा स्क्रीनशॉट काढतो. चार वाक्यात मला काहीतरी तुम्ही मला हा तू पीडीएफच वाचले ते पाठवते मी तुम्हाला हा चालेल तसे चालेल. हा पीडीएफच पाठवते ठीक आहे. हा बिलकुल मॅडम हो. मॅम ते थोडस आकार विल्लेनुसारच त्याचे दोन तीन एक्झाम्पल घ्या ना मॅम म्हणजे हो ठीक आहे ना समजलं. लिरिक घेऊन घेते मी तो टॉपिकच घेऊन घेते तुम्हाला हा ठीक आहे. हो हो हॉल तिकीट आले का नाही यायचे नाही नाही यायचे आले नाही बरं. उद्या कधी पुन्हा हिंदू समृद्धीची ती अडगळते घेऊन घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा व्याकरणाचा एक भाग घेऊन घेते ठीक आहे रिव्हिजन मध्ये आणि म्हणजे मग बाकीचं घ्यायला बरं होईल रिव्हिजन घ्यायला. चालेल चालेल मॅडम. चला मग हॉल तिकीट कधी येतील? हॉल हॉल तिकीट तिकीट तीन यायचं चार दिवसापूर्वी येतील 4-5 दिवसापूर्वी. दोन मॅडम एक दिवसा अगोदरच येऊ शकेल कारण मी आज तिसऱ्यांदा सिटी इंटिमेशन चेक केलं तो मला अमरावतीच आहे आणि काही लोकांना प्रॉपर अकोला आहे अच्छा नाही तरी 3 दिवसापूर्वी त्याच्यामुळे मी दिवसापूर्वी येतं 3 दिवसापूर्वी माहित पडेल तुम्हाला. नाही तीन तरी नाही पण दोन तरी येईल. मागच्या वेळेला तर असं चालू होतं आजकाल दोन तसं दिवस 8 दिवसापूर्वी अगोदर. येतच नाही 1 किंवा 2 दिवसापूर्वीच येतं ठीक आहे. हा हो हो आले की मॅडम ग्रुप मध्ये टाका म्हणजे एकमेकांना माहित होतं थोडं ठीक आहे. समजतं. हो मेसेज टाकेल. हो ठीक आहे ना चला ठीक आहे बाय. धन्यवाद.